भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर धनंजय महाडिक यांची काय प्रतिक्रिया होती आपण पाहूया। 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने 3 उमेदवारी नावं घोषित करण्यात आलेली आहेत। माननीय पीयूष गोयल, माननीय अनिलजी बोंडे आणि मी धनंजय महाडिक अशी 3 नावं आज घोषित करण्यात आलेली आहेत। मी सर्वप्रथम आमचे नेते जगतजी नड्डा, अमितभाई शहा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांत दादा यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला ही संधी दिलेली आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार विजय होतील याचा मला विश्वास आहे। वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर या 3 जागा मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत। पूर्वीच्या 3 होत्या आणि त्यामुळे याही वेळी 3 जागा भाजपनं लढायच्या हे पूर्वीपासून निश्चित झालेलं होतं आणि त्यानुसार या 3 जागा घोषित करण्यात आलेल्या आहेत। पूर्वीच्या आणि आत्ताच्या संख्याबळामध्ये थोडासा फरक जरी झाला असेल तरी आज आमच्याकडं भारतीय जनता पार्टीचे ब्रँडेड असे 106 आणि आमच्यासोबत सहयोगी असणारे 7 असे 113 सदस्य आहेत। साधारण 42 कोटा आहे, एक सदस्य मान्य सदस्य मयत असल्यामुळं 41 कोटा येण्याची शक्यता आहे। आणि असं जर झालं तर साधारण आमच्याकडं 30 ते 31 मतं अतिरिक्त आहेत। असं झाल्यास 10 ते 11 मतांची आवश्यकता आम्हाला भासेल आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी साधारण 15 ते 20 मतांची बेरीज किंवा सदस्यांची संख्या जुळवून ठेवलेली असल्यामुळं मला भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्यावर विश्वास आहे। भाजपच्या 3 च्या 3 उमेदवार या निवडणुकीमध्ये सहज निवडून येतील याची मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।